ये तो रागवली इसका नहीं रे, मी कसं रागू नाही. ते खोत काका आले होते ना आणि शब्बीर चाचांबद्दल काहीही बोलत होते, सो मला वाटलं तू खोतांकडे लक्ष देऊ नकोस, बिंडूक माणूस आहे तो. शब्बीर चाचांना किती वर्ष ओळखतोय मला माहित नाही, पण मी त्यांना लहानपणापासून बघत आलोय माणूस म्हणून, माझे आवडते शब्बीर चाचा म्हणून, दादासाहेबांची सावली म्हणून, आणि त्यांच्यावर संशय घेणं म्हणजे हे सगळं मला का सांगायला लागलं. खोत काका येऊन माझ्या समोर शब्बीर चाचांबद्दल वाटेल ते बोलत होते आणि तेव्हा तू तिथे होतीस आणि तू तिथून चिडून निघून गेल्याचं मी खोत असं बोलायला लागल्यावर तू त्यांना काय सुनावणार हे माहिती होतं मला. मला तिथे थांबायची गरजच नाही वाटली म्हणून निघून आले. सूर्य, जोपर्यंत तुझा आबूंवर पूर्ण विश्वास आहे की नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुणी कसलेही आरोप केले तरी मला किंवा आबूंना काही फरक पडणार नाही. तू पुन्हा चिडलीस आणि नाही म्हणजे वाटलं फक्त. काम करू दे की शब्बीर चाचा, तुम्ही पाणी मागितलं होतं ना? अरे तू का घेऊन आले? त्या गणूला सांगायचं होतं की तेवढंच म्हणलं गप्पा मारू तुमच्याशी म्हणून मॅच आले. द्या. काय काम चाललंय? काय विशेष काय नाही, झाडांची माती बदलली नव्हती खूप दिवस, उठलं बदलूया. पण शब्बीर चाचा, मी आज जेव्हा भी बघते ना तुम्ही कामच करत असता आणि जेव्हा काम करत नसता तेव्हा दादासाहेबांच्या बाजूला उभे राहिलेले असता, बरोबर ना? हा करता रे थोडा बहुत काम. अहो पण तुम्ही ज्याला काम करणं म्हणताय ना त्याला आमच्याकडे राबणं म्हणतात. खरच या वाड्यासाठी तुम्ही दिन रात राबता. अन मी आता हे बी ऐकलंय की दादासाहेबांवर झाडलेल्या गोळ्या तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतल्यात म्हणून, खरं आहे का? मला तर कळत नाही कोणी इतकं इमानानं कसं काय वागू शकत. त्याच कसं आहे ना शालू, या घराचं म्या नमक खाल्लंय. दादासाहेब आणि आईसाहेबांचे लय उपकारत आमच्यावर, आणि इमानदारीचं म्हणशील ना तर ते आमच्या रक्तामंदीच आहे. त्यामुळं या दादांसाठी आणि त्यांच्या या घरासाठी हजारदा जीव द्यावा लागला ना तरी बी आशाबीर तयार आहे. अयो काय गं, काय झालं तुमचं या घराबद्दल असं मत असून बी ही लोक का तुमच्यावर संशय घ्यायला लागलेत? मतलब अवतो खोत का कोणतो आला होता घरी? होत आलता वाड्यात वय अन त्यो देवाला सांगत होता का दादासाहेबांच्या गायब होण्यामंदी शब्बीर चाचांचा हात आहे म्हणून. खोताची एवढी मजाल, एवढी हिम्मत, इसको अभी देखना पडेगा. आबा काय झालं? आईसाहेबांना भेटायला सांगितलं होतं, भेटलात का नाही? तुम्ही सांगितलं जावं लागलं भेटाय. मग काय बोलणं झालं? बोलणं म्हणजे काय, मी माझ्या परीने त्यांना पुढं काय काय धोके आहे त्याची कल्पना द्यायचा प्रयत्न केला.
ऐकतीन असं वाटत नाही मला. एवढं काय काय होऊन आणि त्या शब्बीरवर विश्वास आहे त्यांचा, मग माझं कशाला ऐकत. मरते त्यांच्या कर्माला मारतोय का आपल्याला काय. नाही आबा, मला नाही वाटत यापुढे शब्बीरवर कुणी विश्वास ठेवी. ही शब्बीरने लेट डॉस्कॅट चालले माझे आजकाल, तुला सांगतो लेट डॉस्कॅट चालले. पंख छाटायची तयारी चालू आहे माझी. आधी पंख छाटायचे मग गळा दाबायचा. खोची बोलणं बी झालं. आत्ता पतूर शब्बीरच्या मापाचा फाशीचा दोर बी बनवाय गेला असत. ये बेस असेल बर. सगळा विचार करून झालाय ना गा, आपण तरी गाव ना हो. काहींच्या मारी हर्षवर्धन साहेबांचं नाव, त्यांच्या अख्ख्या खानदानाचं नाव, जन्मतारीख टाकून झाली, मोबाईल नंबर टाकून झाला, तरी बी याचा पासवर्ड गावा ना. पण नाही खुद साहेब, तुम्हाला हार मानून चालणार नाही, पासवर्ड तर गावाच पाहिजे. डबडलं कामच काय असेल म्हणजे. शब्बीर भाऊ, तुम्ही सौता माझ्या घरी गरीबाच्या कस काय याने गेले. बर तुम्ही उभे का, बस की बसा बसा. आधी चहा पाणी, चहा पाणी हे घ्या, पाणी घ्या. मग कामाचं नंतर बोलूच की. धरा. तू वाड्यावर आला होतास. आलतो की ते आपल्या आईसाहेब दादासाहेबांच्या खुर्चीवर बसले नव का, हे कळलं की मला. वाड्यावर माझी चुगली करायला आला होतास ना. दादासाहेब माझ्यासाठी काय आहे तुला माहित नाही. माहिती आहे माहिती. का बोलला असं, कोणी आपल्या खुदाशी कधी बेईमानी करत का. नाही 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 करत, नाही करत, नाही करत, नाही करत. मग माझ्या विरोधात असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली. शब्बीर आहे ना शब्बीर, नावाचा शब्बीर. मान कापून देईन पण बेईमानी करणार नाही. कोणीच माझ्याकडे बोट दाखवलं तर त्याची मान भी मोडायला कमी करणार नाही. शब्बीर बोल सोडा, दादासाहेबांची कसम दिलीस ना म्हणून वाचलास. कुठच्या टायमाला जर तू काही गडबड केलीस ना तर वाचायचं नाही. दादासाहेबांच्या बाबतीत नक्की काय घडलं ना ते काही दिवसात कळणारच आहे. त्यात जर चुकून तुझं नाव आलं तुला अशी मौत देईन की तुझ्या तकदीर मध्ये जन्नत बी नसेन आणि जहन्नुम बी. अहो एक प्रॉब्लेम झालाय ना का. काय झालं. अहो शब्बीर येऊन गेला इथं आणि नुसतं येऊन गेला नाही तर मारून धमकी बी देऊन गेलाय. हो व्हेरी गुड. अहो काय बोलताय सर तुम्ही निश्चितही. कोत शब्बीर चाचा जे जे काही केलं, धमकी दिली, मारहाण केली, याला शाबासकी म्हणतात. अहो इथं भीतीनं माझा जीव चालला आणि तुम्हाला चेष्टा सुचती यावं. हा तू आला तेव्हा शब्बीर नव्हता, साक्षात यमराज होता. यमराज फकस्त फास हा नाही सरला होता. हा आता पुढच्या वक्त्याला येईल तो माझं काही खरं नाही. हो काळजी करू नका, यापुढं शब्बीर चाचा तुम्हाला त्रास देणार नाही. शब्द आहे माझा. वहिनी वंस काम आहे तुमच्याकडं. माझ्याकडं बोला की. काय शारूला जाऊन सांगायचं. Thank you.
उद्याचा दिवस शब्दाचा या वाड्यातला शेवटचा दिवस पाहिजे, शेवटचा दिवस पाहिजे. आणि मग तो राजा आपलं कुणीतरी हाय अचानक इसरून गेला आणि त्याच्या आजारपणातच चालत राहिला. चालत चालत तो इतका काय लांब गेला की आपल्या राज्यातनं आपण कधी बाहेर पडलो हे कळलंच नाही त्याला. मग राज्यातली समधी माणसं, घरातली समधी माणसं त्याला शोधत होती, पण त्याचा ठाव ठिकाणा कुठच लागला नाही. मोठी आई, मग तो राजा कधी परत आला? तो आला नाही, पण परत येणार हे मात्र नक्की होत. जर का राजा आलाच नाही तर कसं माहिती होत? म्हणजे आता ही गोष्ट संपणार कशी? जाऊ दे, आम्ही तुला ना दुसरी गोष्ट सांगतो. कासव आणि सशच, त्यापेक्षा दादा आजोबा कधी येणार आहे तेच सांग ना. बघ तू पुण्यांदा तेच तेच प्रश्न विचारतीस. मला आजोबांची खूप आठवण येते. हिरा, आम्ही तुला आताच सांगितलं ना, आजोबा येणार, नक्की परत येणार. जेव्हा जेव्हा मी तुला हा प्रश्न विचारते तेव्हा तेव्हा तू मला हेच उत्तर देते, पण आजोबा काही आले नाही. इरा, अगं तुला अख्ख्या वाड्यात ओळखलं, तू इथे काय करायलीस? मोठी आई मला गोष्ट सांगत होती. आता चल, आई साहेबांची झोपायची वेळ झाली आणि तुला बी सकाळी उद्या शाळेत जायचंय ना. ए आई, दोन मिनिट थांब ना, मोठ्या आईकडून मला अजून एक गोष्ट ऐकायची. तुला एकदा सांगितलं कळत नाही वय. अगं शिल्पा, असं तिचा एवढाच हट्ट आहे तर राहू दे तिला इथं. आओ आई साहेब, ती तुम्हाला लवकर झोपून नाही द्यायची. तसं बी आमासनी डोळा कुठं लागतोय ग, या खोलीत एकटं राहायची सवय नाही ना. ही इथं राहिली तर आमासनी बरंच वाटत. आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, पण इरा जास्त बडबड करायची नाही. हा झोप आली तर मुकडने झोपायचं, काय सकाळी शाळेत जरा लवकर उठायचं. नाही उठलीस तर तू आहे आणि मी आहे. बरं आई साहेब, मी जाते, झोपून घे तू. इरा, उठायचंय लवकर. नाही, तुम्ही जे काही बोलायला लागलात की नाही ते चांगलं आहे, पण विषय मोठा आहे थोडा. आपण भेटून बोलूया का? हा, तुम्ही थोडा वेळ काढून जरा वाड्यावर या, म्हणजे सविस्तर बोलता येईल. हा ठीक आहे, मी ठेवतो, वाट बघतो. आबा बोलायचो जरा. हा बोला की. या बसा. हा का बसतो? ते खोत हित येऊन गेलं ना तेव्हापासून कसं जरा डोसक्याला बुंगळा लागल्या का झाले बघ. मी काय म्हणतो, एवढ्या खात्रीनं सांगायला लागले छाती ठोकपणे, आपण जरा त्याचा विचार करा का हरकत आहे. तुम्ही तरी निदान हा विषय समजून घ्याल असं वाटलं होत. तुम्ही तसं बोलायला लागल्यानंतर अवघड आहे सगळं. अवघड आयुष्यामध्ये सोपं असं काहीच नसतं. मान्य, आमच्यापेक्षा चार बुक जास्त शिकलाव तुम्ही. चार काय चांगले, 10-15 बुक जास्त शिकलो, अमेरिकेपर्यंत जाऊन शिकून आलो. कसं आहे, आम्ही चार पावसाळे जास्त पाहिले एवढं तर मान्य कराल तुम्ही. तर त्या जास्तीच्या पाहिलेल्या चार पावसाळ्याचा मान म्हणून तरी मी जे काय बोलायला लागलो ते ऐकून तर घेशील. बोला, शब्बीर चाचांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते बोला. नाही म्हणजे आमचं मान्य आहे की त्या शब्बीरनं दादासाहेबांवरची वार स्वतःच्या अंगावर घेतलीत, पर गोळ्या जिल्ह्याच्या अंगावर. म्हणूनच समजा आपल्या घराला त्याच्याबद्दल एक
प्रेम वाटते, त्याच्यावर विश्वास आहे, त्याच्याबद्दल आदर भी आहे. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणजे हेच की हेच आंधळ प्रेमच कधी कधी लई मोठा घात करू शकते. अनुभव असते बोलत बाबा, ती उगळ काळ्याची पांढरी नाही झाली. हा कधी कधी आपण एखाद्यावर अति जास्तीचा विश्वास ठेवतो ना, तोच माणूस विश्वासघात करणार लिहू शकतो. हा नाही म्हणजे कसं आहे, माझा बी तुझ्या एवढाच विश्वास आहे ना शब्बीरवर, मी कुठं नाही म्हणलं, आपल्या समतेचाच विश्वास आहे त्याच्यावर. तरी बी आपली खातरजमा करून घेण्यासाठी एकदा त्या अंगाने विचार करून पाहायला काय हरकत आहे असं मला म्हणायचं. बाबा विचार तेव्हा करायचा असतो जेव्हा आपल्याला कोणाबद्दल तरी मनात शंका असते, कुणीतरी सांगितलंय म्हणून नाही. आणि आता आपण तसं केलं तर आपल्याच माणसाचा विश्वासघात केल्यासारखं. दादासाहेबांना देव मानतात शब्बीरच्या, त्याच्या माणसाला ते देव मानतात, त्याच्याच बाबतीत असं काहीतरी करतील. बाकी कोणी काही म्हणू, पण दादासाहेबांबाबतीत शब्बीरच्या असं काही करतील यावर माझा विश्वास नाही. तरी तुम्हाला तसं वाटतंय का? कसं असते समजत, प्रश्नाची उत्तर अशी लघुलग ताबड तुम्ही देत आहे तसं. तू ते उत्तर आधी मिळवावं लागतं, त्याच्यावर विचार करावा लागतो, त्याची खातरजमा करून घ्यावी लागतील, मग ते उत्तर असं द्यायचं. हा एवढं सगळं केलं की मग खऱ्याचं खरं खोट्यात खोटं व्हायला वेळ लागतो. सॉरी अबा, तुम्ही बोलताय त्यामागे तुमचा काहीतरी वेगळा हेतू असू शकतो, तरी मला नाही पटत. तूच असं म्हणल्यावर काय वाढणार? नाही पण जे काय सत्य आहे ते आज ना उद्या वर आल्याशिवाय असं राहणार नाही. तेव्हा बघू मग, म्हणजे एक तर तू तर खोटं ठरशील, नाही तर मी आता तोंडावर पडत. हा पण हे मी तुला सांगून ठेवतो सूर्या, की मी तोंडावर पडलो, मी खोटा ठरलो, तर त्या वक्ताला माझ्या इतका आनंदी माणूस दुसरा कोण नसतो. हे बी सांगतो मी तुला, अब्बू झोपला नाही का अजून? नाही का झोपच येत नाही. आता असं फेरा मारत बसल्यावर झोप कशी लागायची? कधी कधी अंथरुणावर पडून राहायचं बी कंटाळा येतोय. तसंच काहीस झालंय. तुम्ही आज दुपारी घाईघाईत कुठं गेला होता तो? त्या खोतला त्याच्या वागण्याचा जा बिचारा. म्हणजे तो जे काय वागला ते तुम्हाला पण कळलंय, म्हणून तुम्हाला झोप येत नाही. अबो कशाला विचार करता असल्या माणसांचा? कोण कुठला तो खोत आपल्या घरी येतो काय, तुमच्या बद्दल काय काय बोलतो काय, आणि तुम्ही त्याचा विचार करून त्रास करून घेताय, याला काही अर्थ आहे का? तुला कळायला लागल्यापासून तुम्हाला बघायला, एवढ्या वर्षापासून या वाड्याशी या किती इमानदारीने जगत आलो, तरी बी लोक माझ्याबद्दल जेव्हा असं बोलतात ना तेव्हा त्रास होतोच. आता त्या खोतच्या बोलण्यामुळं सूर्यानं आई साहेब माझ्याबद्दल काय विचार करत असते हा विचार कर की. तुम्ही त्याची काही काळजी करू नका अबू, सूर्याशी आईशावर बोलली मी, या घरातल्या सगळ्या माणसांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. दादासाहेबांसारखाच सूर्याचा आणि आईसाहेबांचा सुद्धा. तुमच्याबद्दल असा विचार सुद्धा कोणी करू शकणार नाही. दादासाहेबांच्या बाबतीत तर नाहीच नाही, त्यामुळे हा विचार डोक्यातनं काढून टाका. कळतंय का मी काय बोलतेय ते? आता विचार करत बसू नका, खूप रात्र झाली, जाऊन झोपा. पूजा मैं अभी थोड़ी देर बैठ के जाऊंगा. गुड नाइट.